नशीब, तू तरी वेळ पाळतेस. म्हणजे? तुझ्या नवऱ्याला अनेक गोष्टी शिकवू शकले नाही, त्यातली वेळ पाळणं ही एक आहे. पण श्री बऱ्यापैकी वेळ पाळतो. 28 वर्ष ओळखते मी त्याला. असो, कधी बसूया? तुम्ही म्हणाल तेव्हा. तू थकली असशील ना? नाही, अजिबात नाही. मग तू फ्रेश हो? मी फ्रेश आहे. मग चहा घे आणि ये, मी वाट पाहते तुझी. हो, पर्स ठेवते आणि लगेच येते. काहीही करून मला स्वतःला लॅपटॉप चालवता येणं महत्वाचं आहे. लगेच येते. पिंटे, अरे मी काय म्हणतोय, तू काय म्हणतोयस? सॉरी 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 बाबा, काय म्हणत होता तुम्ही? मी असं म्हटलं की तुला जर पुढे शिकायचं असेल तर शिक आता. नाही, नको बाबा, माझं शिकण्याचं वय तसंही गेलंय आता. शिकायला काही वय नसतं बाळा. नाही, बरोबर असेल तुमचं कदाचित, पण बाबा आता मला शिकण्यापेक्षा ना आपल्या घरची जबाबदारी घेणं जास्त महत्वाचं वाटतंय. बरोबर बोलतोयस बाबा, अगदी बरोबर बोलतोयस तू. आयुष्यभर तुटपुंजा संसार करत राहिलो, आता तू तरी चांगले पैसे मिळव आणि म्हातारपणी सुखात ठेव आम्हाला. आयुष्यभर नुसती आपली पैशांची चणचण, कधी काही घ्यायला जावं तर पैसे नाहीत. सारखं आपलं पैसे नाहीत, पैसे नाहीत, पैसे नाहीत, पैसे नाहीत, पैसे नाहीत नुसतं. कला, तुझा चहा देऊन झालाय, तू जा आता. आता पोरगा कमावतो म्हणतोय ना, मग कमावू दे ना त्याला. तुम्ही कशाला त्याच्या मागे लागलाय शिक 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 म्हणून? शिकून काय होणार आहे आता त्याच? आणि अभ्यासातही जरा कमीच आहे तो, त्यापेक्षा पैसेच कमावू दे त्याला. आई आई, मी तेच करणार आहे. नशीब माझ नशीब. हे बघ, तिच्या बोलण्याचं टेन्शन नको घेऊस. नाही बाबा, तसं नाहीये, पण आता मला काम करावंच लागेल, कारण बाबा माझ्यामुळे माझ्या ताईवर ही परिस्थिती आली. फोन केला होता मी तिला, पण फार बोलू शकली नाही. कदाचित कामात असेल, पण आवाज नेहमीसारखा वाटत नव्हता. बघूया, करेल ती नंतर परत फोन. बाबा, त्या चंद्र आरामय भाऊजी घराबाहेर आहेत, जोपर्यंत ते घरी परत येणार नाहीत ना मी स्वस्त नाही बसणार. म्हणजे काय करणार आहेस? जमेल ती मदत. ते घरी परत यावेत म्हणून. जानवी, निघालीस? हो, आई आजीनी बोलवलंय ना. 2 मिनिटं वेळ आहे तुला. हो. अग, याच काय चाललंय श्रीच? हो. नाही, मला कळलं नाही. आईंशी फार विचित्र वागला तो. म्हणजे? बेबी सांगत होती की आईंनी असं त्याला सांगितलं होतं की आपल्या घेतलेल्या एका फ्लॅटमध्ये राहा म्हणून जाऊन, तर नाही म्हणाला तो. आईजींनी सांगितलं? नाही, त्यांनी स्वतः नाही सांगितलं, बेबी कर्वी सांगितलं. त्यांना श्रीला कळूही द्यायचं नाही की त्यांनी हे सुचवलंय म्हणून. पण हा नाही का म्हणतोय? नाही, मला काहीच कल्पना नाही. म्हणजे ह्या विषयावर आमचं काहीच बोलणं नाही झालंय. बोलशील का त्याच्याशी? काय बोलू आई? हेच की म्हणावं असं विचित्र नको वागू साईंशी. आता इतकी घर आहेत आपली, लोक काय म्हणतील? गोखल्यांचे एवढे बंगले आहेत, एवढे फ्लॅट्स आहेत, आणि तरी श्रीसाहेब हॉटेलमध्ये राहतात, बरं दिसत नाही ग. तू सांगशील? तुझं ऐकेल तो. नाही, तसं नाहीये. नाही, मला माहितीये तुझं ऐकतो तो. आणि काय माहितीये ना, त्यांचे दोघांचे संबंधात आणखी बिघडायला नको आहेत. नाही बिघडणार. तुला असं वाटतं खरंच? माझी खात्री आहे. बस बस बस, एवढंच ऐकायचं होतं मला. तू असं म्हटलंस ना की वाटतं की सगळं नीट होणार आहे. जान्हवी, आता सगळं तुझ्या हातात आहे बघ.
तुला त्या दोघांना एकत्र आणायचंय. तेच सांगतोय मी तुम्हाला. हो भागीरथी गोखले आहेत म्हणजे मी असणारच ना आता. नाही आपलं डील तसंच कंटिन्यू राहणार आहे, त्यात काही बदल होणार नाहीयेत. हो मी त्यांना उद्या सकाळी सांगेन ऑफिसमध्ये. हो हो आता ऑफिसमध्ये अशासाठी कारण मी आता बाहेर आहे ना. हो आणि एनिवे आता माझी आयाजी ऑफिस आय मीन भागीरथी गोखले मॅडम आता ऑफिसमध्ये यायला लागलेल्याच आहेत ना. हो 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 नाही 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 ते ऑफिस आणि घर यात गोंधळ होतो ना, म्हणून मग हल्ली कधीतरी आपला मॅडम म्हणतो त्यांना. हो 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 नाही नाही तुमचं बरोबर आहे, शेवटी ती माझी आईजीच आहे. हो ना हो हो बरं. नाही आमच्या स्ट्रॅटेजीज मध्ये काही फरक नाही आहे अजूनही, काही बदल होणार नाहीये. काही झालाच तर तुम्हाला इन्फॉर्म करूच. या विल कीप यू पोस्टेड. ऑलराइट या बाय बाय. अरे यार रिक्षा काय येत नाही अजून. काल तू सांगितल्याप्रमाणे मी सगळं केलं पण काय होत का नाहीये ते. आईजी सोपं आहे, आपण त्याला सेव्ह करायला सांगितलं की तो सेव्ह करून टाकतो. पण सेव्ह केलं का नाही ते का नाही सांगत तो. का असलीस. सॉरी आम्हाला येत नाही ग असं पटापट शिकून घ्यायला. नाही नाही त्यासाठी नाही असते. तो सुद्धा गालातल्या गालात हसत होता मला कळलं. ते त्याला वाटलं असेल आईजीला काही कळणार नाही, पण तसं नाहीये. लहानपणापासून असाच आहे तो. एकदा नाही म्हणत ना की झालं, नाही नाही म्हणजे नाही. चौथीत होता ना तेव्हा त्याला रामाचा रोल करायला मिळाला होता शाळेच्या गॅदरिंग मध्ये. आवडायचं त्याला. ऐन गॅदरिंगच्या दिवशी बाईंनी त्याला रामाचा विग आणून दिला घालायला. तर सॉरी ऐकेच ना, नाही घालायचंय म्हणाला. बाईंनी खूप समजावलं तरीही नाही म्हणजे नाही. मग बाईंनी मला बोलावलं, मी त्याला समजावलं. म्हटलं अरे तू खराखुरा राम वाटायला हवास ना, मग घालायला पाहिजे विग. तशी मला म्हणतो कसा, आईजी खऱ्या खुऱ्या रामानी घातला होता विग, मग मी का घालू, मला कशाला घालायला सांगतेस. शेवटी ना मी रागावले त्याला, नाटक सुरू होणार होत. मग नाईलाजानी त्यांनी तो घातला पण स्वारी खूप. रामाचं स्वयंवर आणि ते रावणाचं युद्ध सगळीकडे स्वारी. नंतर आमची एवढी हसून हसून मुरकुंडी वळली होती ना. तेव्हापासून ठरवलं कधीही याच्या मनाविरुद्ध काहीही करायचं नाही. आणि कधी काहीही केलं नाही. तरी परिणाम काही बदलू शकले नाही. इतकी प्रेम आहे यांचं श्रीवर, दुसरं काही बोलतच नाही त्या. रागावून का होईना श्रीविषयीच बोलायचं असतं यांना. माझ्या नवऱ्याने मला सांगितलंय माझ्या आयांची काळजी घे, पण त्यांना त्यांची काळजी घेणारं कोणी नकोय. त्यांचा मुलगा त्यांना त्यांच्या घरात परत यायला हवाय. आणि ते काम मलाच करावं लागणार आहे. आईजी मला तुमची अवस्था कळतीये, पण मी शब्द देते तुम्हाला, ज्याच्यावर तुमचं जीवापाड प्रेम आहे तो तुमचा नातू घरी परत येईल. काय ग कुठे रावलीस. नाही काही नाही. मी वेळ घेतला का तुझा. जायचं असेल ना तुला ऑफिसची वेळ पाळायला हवी.
आईयाजी, मी दिलेली वेळ पाळते आणि दिलेला शब्दही. अगदी तो मनातल्या मनात दिलेला असला तरी. येते. अजून आली नाहीये. ती आले आले तुम्ही तिला विचारा. हा तुम्ही विषय काढलात की मला लगेच आठवेल काय बोलायचंय ते. हा आले आले चालली ती. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओके ओके. तुम्हाला दोघींना माझ्याशी काही बोलायचं आहे का? झालं का तुमचं? झालं का तुमचं? काय जे चाललं होतं ते? काय चाललं होतं बहिणी? काय चाललं होतं? कम्प्युटरची शिकवणी. हा झाली झाली. सकाळ संध्याकाळ तुमची शिकवणी चालू राहिली तर आमच्या शिकवणीचं काय? तुमची शिकवणी? अगं इंग्रजीची. आमची इंग्रजीची शिकवणी? हा ती केव्हाही सुरू करूया. अगं केव्हाही काय केव्हाही. आणि हे बघ तू फक्त मला शिकवणार आहेस, मला एकटी लावा बहिणींना नाही. बहिणी रागावू नका ना, तुमच्या गुरु आई आहेत ना, म्हणून मी म्हटलं की ही मला एकटीला शिकवणार. मी आता हिला खडसवते, तुम्ही जाऊन आईना खडसवा. मी आता आईना खडसवते. शरे आईना काय खडसवते? तू अशी काय करतेस? यांचीच तर शिकवणी चालू असते ना. जान्हवी मोकळी झाल्याशिवाय आई कशा मोकळ्या होतील? तेच ना. आणि तुम्ही दोघी मोकळ्या झालात की तुम्ही ऑफिसला जाणार. ऑफिस मधून परत आले की परत त्यांची शिकवणी. म्हणजे आमची इंग्रजीची शिकवणी बोंबली. आज आज मी नक्की वेळ काढेन. हा मग आईने पण वेळ मिळेल. आम्हाला दोघींना स्पर्धा करायची ना. छोटी आई अहो स्पर्धेचं काय एवढं? तुम्हाला दोघींना इंग्रजी शिकावं असं वाटतंय हे किती छान आहे. हो बरोबर. नाही नाही अगं स्पर्धा करायची म्हणून तर शिकायचंय ना. हा हे बघ मला ना तू स्पर्धेच्या दिवसापुरतं शिकवलंस ना इंग्रजी तरी चालेल. मग पुढे काय तू किती शिकवलंस तरी मी विसरणारच आहे. तसं काही होणार नाहीये. मी शिकवलेलं सगळं लक्षात राहणार आहे तुमच्या. जान्हवी तुझा तुझ्या शिकवण्यावर विश्वास आहे का शरूला उगाच खोटी आशा दाखवतेस? दाखवू दे ना ती खोटी आशा, नाहीतरी माझ्या कुठे लक्षात राहणार. छोटी आई असा सारखा स्वतःवर अविश्वास नाही दाखवायचा असं सांगितलंय ना तुम्हाला. तुम्हीच जर स्वतःवर अविश्वास दाखवला तर मग कोण विश्वास ठेवणार? आणि हे असं सारखं सारखं माझ्या लक्षात राहणार नाही माझ्या लक्षात राहणार नाही हे नाही म्हणायचं. सांगितलंय की नाही तुम्हाला? काय सांगितलंही नाही मला. जान्हवी ते सुद्धा विसरली ते. बरं मी निघते, रात्री बोलूया. डबा भरून ठेवला घेऊन जा. हो अचानक काय झालं हिला? रागावली का ती? पण आपण तो काहीच नाही केलं. मी तर काहीच नाही केलं बाबा. बेबी वंशस. नाही म्हटलं तुम्ही सिनेमा बघताय तर पॉपकॉर्न किंवा चोकोबार हवाय का? सिनेमा बघायला तेवढीच गंमत वाढेल ना. काहीतरीच तुझ. काहीतरीच वगैरे काही नाही. केवढी तंद्री लागली होती तुझी. कसला विचार करत होतीस? काही नाही असच असच. हे असच फार वाढतंय हा तुझ. बघू बघू काय. साडी? ती गोड साडी आहे ही. ए तू आहे ना ही साडी नेसली ना की यश चोपडाच्या हिरोईन सारखी दिसशील. एकदम आयटम. आणि मग जीजू येईल गिटार घेऊन. तुझे देखा तो ये जाना सनम. तू आहेस आयटम.
कुठेही सुरू होतेस. कशाबद्दल आहे ही नवीन साडी? नवीन नाहीये ग, लग्नात आली आहे. खूप आवडली मला. मस्त आहे ना? मस्त आहे. आणि तुलाही फार छान दिसे. पण आज काय विशेष? म्हणजे साडी बिडी वगैरे? वाद झाला श्रीशी थोडासा काल. ओ नो, रिश्ते में दरार. हे बये, थोडासा वाद झालाय, दरार काय? हा पण आता नवरा रुसला आहे, मग त्याचा रुसवा काढायला हवा ना, म्हणून म्हणलं साडी नेसूया. त्याला खूप आवडते. कोण? साडी? ती साडीतली तू? दोन्ही. कसली चावटेस तू. ए पण मला एक सांग, तू काय ह्याची साडी दाखवणारस का त्याला आणि म्हणणारस का नवऱ्या हे बघ या साडीत मी कशी दिसते याचा विचार कर आणि खुशो. एक मिनिट, नुसती साडी कशी दाखवीन मी? नेसून दाखवीन. म्हणजे काय म्हणतेस तू? तुला जरी साडी नेसून इम्प्रेस करायचं होतं तर मग तू घरीच का नाही नेसलीस? अगं नाही, हा म्हणजे नेसली असती पण त्याने कशी बघितली असती का? म्हणजे सकाळी घाईत असतो ना तो, म्हणून नंतर सरप्राईज देणार आहे मी त्याला, म्हणून ही साडी इथे घेऊन आले. आता ऑफिस सुटल्यावर बाहेर जाऊ ना, तेव्हा मग. अच्छा, म्हणजे येताना सोजवळ नेहमीसारखी आणि जाताना बॉम्ब. तर ही आयडिया आहे. केवढा विचार केलायस तू जान्हवी, अवघड असत हे. अवघड वगैरे काही नसतं. हे पण जान्हवी तुला भारी आयडिया सुचतात हा. यापुढे मला कधी गरज पडली ना तर मला मदत करायची. नक्की. एन्जॉय युअर सिनेमा. बाय बाय. मैं कम इन मैडम. कम इन. बोला. बस नहीं मी ठीक है. वकिलांबरोबरची मीटिंग मी पोस्ट लंच ठेवलेली आहे, त्यात मला तुम्ही असायला हवाय. हो मॅडम. मॅडम आणखीन एक गोष्ट, 2-3 क्लायंट्स बरोबर नवीन डील्स बाबतीत बोलणं चालू आहे. पर्सनली मी त्यांना जाऊन भेटलेलोही आहे, पण आता कंपनीची मॅनेजमेंट तुमच्या हातात आहे, जे अर्थात त्यांना माहीत नसणार, त्यामुळे ते आपल्याकडनं त्यांना इन्फॉर्म केलं जावं असं मला वाटतं. ठीक आहे, तसं करा, पण मला त्याची फारशी गरज वाटत नाहीये. गोखले गृहोद्योग कुणी टेक ओव्हर केलेलं नाहीये आणि कंपनीच्या टॉप मॅनेजमेंट मध्ये मी नावं बदललेली अनेकदा वाचते पेपर मध्ये, त्यांनी कंपनीमध्ये काहीही फरक पडत नाही. संस्था महत्वाची, व्यक्ती नाही. नाही, बरोबर आहे तुमचं, पण मॅडम या 2-3 जणांबरोबरचं डील अगदी शेवटच्या टप्प्यात आहे आणि या सगळ्यासाठी मी पर्सनली त्यांना भेटलेलो आहे. कंपनीच्या वतीने मीच त्यांना आतापर्यंत भेटत आलेलो आहे आणि माझे विचार आणि माझ्या पॉलिसीज या त्यांना पटतात, म्हणून तर ते आपल्या कंपनी बरोबर डील करायला तयार झालेत. आता नाही म्हणलं तरी काही गोष्टींमध्ये फरक हा पडणारच ना, तेव्हा बाहेरून कुठून तरी त्यांच्या कानावर ही बातमी पडण्यापेक्षा आपल्याकडूनच त्यांना इन्फॉर्म केलं गेलेलं बरं, नाही का? त्यातनं त्यांचा आपल्यावरचा विश्वासही वाढेल. अरे वा, तुम्हालाही तसंच वाटतं तर. तेव्हा आपल्याकडनं जर एक ऑफिशियल मेल त्यांना पाठवला तर बरं होईल. मेल कशाला? मला डिटेल्स पाठवा, ऑफिसमधून फोन जाईल. नाही पण हल्ली सगळी कामं मेल थ्रूच होतात. पण काम फोनवर नाही होतच ना. हो पण मेल पाठवलेला असेल तर आपल्याकडे एक रेकॉर्डही राहतो. ठीक आहे, पाठवा मेल.
मॅडम मेल तुमच्याकडून गेला तर बरं होईल. नाही म्हणजे आजकाल प्रत्येकाकडे ईमेल आय डी तर असतोच ना. आणि पुढच्या काही दिवसात मी आता कंपनी सोडतोय, त्यामुळे माझ्याकडनं त्यांना मेल गेला तर ते फारसं काही बरोबर नाही दिसणार. मला वाटतं तुम्ही तुमच्या पर्सनल आय डीवरनं त्यांना मेल पाठवलात तर सगळ्यात चांगलं होईल. माझ्याकडे पर्सनल आय डी नाही आहे. तुम्ही असं करा, माझ्या नावाने एक आय डी काढा आणि मेल करा. मॅडम खरं तर प्रत्येकाने स्वतःचा आय डी हा स्वतःच काढायचा असतो. म्हणजे ईमेल आय डी आणि पासवर्ड हा स्वतःच कडे ठेवलेला बरा, म्हणजे त्याचा गैरवापर टाळता येतो अशाने. थोडस क्लिष्ट असतं ते, पण फार नाही वेळ लागत. ठीक आहे, बघीन मी. आणि त्यातूनही तुम्हाला ते जमणार नसेल तर मग मी कंपनीत सांगतो कोणाला तरी कंपनीच्या आय डी वरनं पाठवायला. मिस्टर गोखले, ही माझी कंपनी आहे, मी उभी केलेली आहे. इथे मला जमणार नाही अशी एकही गोष्ट नाही आहे. मेल्स माझ्याच आय डी वरून जातील उद्यापासून. या तुम्ही.